हार्दिक स्वागत। त्यानंतर सन्माननीय निवृत्ती मात्रे यांचा सुद्धा शुभागमन होते आजच्या व्यासपीठावरती, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत। पंचाचा ग्रीन सिग्नल, गेम ऑन, लेट्स प्ले। पहिलाच बॉल अप्रतिम पटकाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे सज्ज, आणि पहिल्याच बॉल वरती सिंगल। दुसऱ्या धावेचा प्रयत्न ते करतायत, थोडीशी फंबलिंग झाली, लगेच फायदा उठवला। एक एक धाव या मॅच मध्ये भरपूर महत्वपूर्ण असेल, कारण की तब्बल दोन षटकांची मॅच मैदानाच्या आतमध्ये असताना येथे एक एक धावेला फार महत्व दिलं जाईल। महत्वपूर्ण मॅच सुद्धा आहे आणि एक एक धाव सुद्धा महत्वपूर्ण आहे, अशा क्षणाला चुका करणं कुठेतरी महागात पडेल। पहिल्याच बॉलवरती आल्या दोन धावा, श्री गणेशन झालं फलंदाजीकडे असताना बाबदेव वाली या टीमचं। या वेळचा बॉल भरपूर चांगला फेकला, डॉट चेंडूची सांगता। पहा मागच्या मॅच मध्ये थोडस इंजुरी आली होती, ती म्हणजेच ब्रावळ, आणि त्यानंतर रिकवर करत असताना ब्रावळनं पुन्हा एकदा षटक आपल्या हातामध्ये घेतलं गेलं, कारण की इथून पाहायला गेलं त्याला माहित आहे महत्वपूर्ण मॅच आहे आणि या क्षणाला आपली गोलंदाजी महत्वपूर्ण असेल, आणि ते पाहता इथे गोलंदाजी करतोय। मात्र यावेळी समोरच्या दिशेने चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपलाय झेल संपुष्टात हानलाय फलंदाजाचा खेळ। रोहित बॅक टू द पवेलियन। रोहितच्या खेळीचा अंत झाला पहिल्या बॉलवरती आले होते दोन धावा, त्यानंतर केलेला कमबॅक कुठेतरी इथे मात्र वडवली सी संघाला चांगले संकेत देतोय, आणि रोहित सारखा एक इनफॉर्म खेळाडूला बाद करण्यात यशस्वी ठरला, तो म्हणजेच सतीश उर्फ ब्राव। जबरदस्त गोलंदाजी इथे साकारत असताना पाली संघाला रोखण्यात आता मात्र यश मिळालंय, मात्र इथून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतोय पाली संघ, मात्र यश मिळालं नाहीये तो म्हणजे रोहितला। नवीन फलंदाज इन ऍक्शन मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राहुल शेलगे। तर वडवली सी संघाचे स्पॉन्सर म्हणून ज्यांचे ओळख आहे ते म्हणजे सन्माननीय अरविंद वत्रे काका यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर यावेळचा बॉल इथे वाईटचा इशारा आलाय पंचांकडनं आणि खराब चेंडूची गणना झाली, एक्स्ट्रा धाव इथे खर्च झाली आहे। एक्स्ट्रा धावेनं धावसंख्या धाव फलकावरती लागली आहे, ती तीन धावा धाव फलकावरती, तीन धावा। पहिले षटक मार्गच असताना दोन षटकांची मॅच आपण एन्जॉय करता। यावेळचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच काळ हवेत आहे, सतीस चेंडू खाली आलाय आणि अजून एक झटका देऊन जातोय बाबदेव पाली टीमला। जबरदस्त गोलंदाजी ते साकारत असताना या मॅच मध्ये, आणि ते मात्र फलंदाज बॅक टू द पवेलियन राहुल शेलके बॅक टू द पवेलियन होत आहेत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय विशाल, इथून चांगला खेळ करावा लागेल, संघाच्या डावाला इथे सावरावं लागेल या मॅच मध्ये। मात्र यावेळी सतीशचं करेल कौतुक, ज्या प्रकारे या महत्वपूर्ण मॅच मध्ये गोलंदाजी व्हायला होती अशाच प्रकारची गोलंदाजी इथे साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतंय, तो म्हणजे सतीश। सतीश इथे 100% कमेंटमेंट देतो या मॅच मध्ये वडवली सी टीमला, आणि चांगला खेळ नेहमीच राहिलाय, अष्टपैलू कामगिरी नेहमीच राहिली। मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फलंदाजी मध्ये काय किमिया साधली, बॅक टू बॅक दोन मॅन ऑफ द मॅच त्यांना स्वीकारले, आणि या मॅच मध्ये सुद्धा येथे चांगलं कार्य करताना आपल्याला पाहायला मिळतोय। स्टॅक नाईनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, फलंदाज विशाल शेलके, गोलंदाज सजोदे। यावेळचा बॉल भरपूर चांगला होता, टॅप केलाय क्षेत्ररक्षक, येत आहेत सिंगल येते, मात्र फंबल झाले क्षेत्ररक्षक, फायदा मिळाला तो म्हणजेच बाबदेव पाली या टीमला। चेंडू सीमा पार चौकार, जिथे एक धाव होती तिथे मात्र चार धावा मोजाव्या लागल्या, आणि जे काही घडलं ते म्हणजेच पाली टीमसाठी चांगलं घडलं, कारण की आपण पाहिलं तर धावसंख्या फार कमी आली होती स्कोरकावरती, अशा क्षणाला एकाच मोठ्या फटक्याची गरज होती, आणि तो मोठा फटका यावेळी बारकेच्या बॅट मध्ये येत असताना चौकार, चौकारानं धावसंख्या फुलते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 7 या आकड्यावरती। वन टू अंतिम बॉल, सतीश सज्ज झालाय
या वेळचा बॉल थोडासा डीप राहिला, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये, डॉट चेंडूची सांगता, षटक समाप्तीचा इशारा येते पंजांचा, पहिलं षटक समाप्तीनंतर अवघ्या 7 धावा धावफलकावरती, 2 गड्यांच्या मोबदल्यात बाबदेव वाली टीमच्या। पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा आणि आता मात्र इथून फटकेबाजी मोठी करावी लागेल, कारण की चांगला टार्गेट येथे सेट करावा लागेल, कारण की मागच्या मॅच मध्ये जी काही धुमाकूल घातली होती फलंदाजानं वडवली सी टीमच्या, ते पाहता येते चांगला टार्गेट येथे मैदानाच्या आतमध्ये सेट करावा लागेल। या दरम्यान सन्माननीय विश्वास मात्रे यांचा शुभागमन होते, त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत। तर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आल्या 7 धावा, आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती येतोय तो म्हणजेच अरविंद पाटील, एक अष्टपैलू खेळाडू वडवली सी संघाचा, कित्येक वर्ष ज्यानं क्रिकेट खेळलं, जबरदस्त कामगिरी वडवली सी संघासाठी केली, आता तेच कार्य करावे लागेल। पहिलाच बॉल येथे भरपूर चांगला फेकला, रनआउटची संधी मात्र गमावली गेली, लेझी क्रिकेट तिथे दाखवलं गेलं आणि ते मात्र सिंगल। तर आपण पाहिलं तर बॅट कटच्या माध्यमातून आली सिंगल आणि सिंगलच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 आकड्यावरती, शेवटचे 5 बॉल येते बाकी आहेत। गोलंदाज अरविंद सजीवत आहेत, यावेळी शॉट ऑफ लाईनचा बॉल, पुलचा फटका सक्सेसफुल, चेंडू समालोचन कक्षाच्या वरतून निघून जात आहे, सीमा रेखा बाहेर षटकार। इथे वडवली टीमचे खंदे समर्थक हनुमान पाटील सुद्धा या स्पर्धेला एन्जॉय करत आहेत, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। आणि विकेट हॅट्रिकच्या माध्यमातून सुद्धा इथे कॅश प्राईज असेल, विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राईज हनुमान पाटील यांच्या माध्यमातून, ते निश्चितच वडवली सी टीमला। तर नक्कीच पारतोषिक इथे लगावले जात आहेत, मात्र यावेळी फटकेबाजी भरपूर चांगली होते, या बॉलला इथे ज्या प्रकारे पाठवला सीमापार, ज्या फटक्याची गरज होती तो फटका इथे मात्र येत असताना, यावेळचा बॉल अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक आहेत मात्र सुरेख झेल, लगेच प्रतिउत्तर गोलंदाजाकडनं, फलंदाज बाद, बारक्याने चांगला स्ट्रोक निर्माण केला होता मागच्या बॉलवरती, त्यानंतर लगेच विकेट संपादित केली एक अनुभवी खेळाडू अरविंद पाटीलच्या माध्यमातून, आणि इथे मात्र तिसरा धक्का मिळतोय बाबदेव पाली या टीमला, धाव संख्या स्थिर असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 आकड्यावरती। या दरम्यान सन्माननीय मुरलीधर मात्रे साहेबांचा शुभागमन होते, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून। मॅच भरपूर चांगली होईल येथील मात्र शंका नाहीये, कारण की दोन्ही संघ आपण पाहिले तर दोन्ही संघामध्ये तगडी गोलंदाजी आहे, पाली संघ पाहिला तर नेहमीच गोलंदाजीसाठी जाणला जातोय। या वेळचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, सिंगल येथे कन्वर्ट झाली, या दुसऱ्या दावेचा प्रयत्न येथे करतायत, रनआउटची संधी असेल मात्र थ्रो फेकी अचूक येत नाहीये, स्टंप टू स्टंप फेकी येणं गरजेचं होतं, मात्र या क्षणाला इथे मात्र एक एक धाव महत्वपूर्ण असताना इथे जिथे एक धाव होती तिथे मात्र 2 धावा मिळाल्या, आणि 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच तब्बल 16 आकड्यावरती। अरविंद पुन्हा एकदा सज्ज होत आहेत, या वेळचा बॉल बॅटची एज क्षेत्राशी येत आहेत, वेगानं चेंडूवरती उचलतील फेकतील तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट होईल का, आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत, चांगली रनिंग बिटवीन द विकेट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतंय पाली टीमच्या माध्यमातून, कारण की इथे मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येवरती कन्वर्ट इथे मात्र कॉन्सन्ट्रेट केलं तरी सुद्धा धावसंख्या चांगली टार्गेट सेट होऊ शकेल, आणि ते पाहता इथे चांगला खेळ करतायत मैदानाच्या आतमध्ये बाबदेव पाली टीमचे 2 फलंदाज। 1-2 अंतिम बॉल, या वेळचा बॉल भरपूर चांगला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत वेगानं, सिंगल कन्वर्ट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज होईल बाद, आणि इथे मात्र एका धावेनं पहिल्या 17 इथे मात्र खेळ झाला समाप्त, आणि फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना धाव फलकावरती धावा लागल्या
19 धावा आणि सेकंड सेशन मध्ये 20 धाव संख्येचं टार्गेट असेल वडवली सी या टीम समोर। या दरम्यान सन्माननीय मुरलीधर म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत। तर काल जी पेंडिंग मॅच होती मुरबी आणि उत्तर शिव या दोन संघामध्ये टॉस केला जाईल, थोडी संघाचे संघ नाही आले काल जी पेंडिंग मॅच सेमी फायनल उत्तर शिव आणि मुरबी या दोन संघामध्ये होती। मी विनंती करतो संतोष म्हात्रे, सन्माननीय संतोष दादा म्हात्रे या पण टॉस करा। तर सन्माननीय पाहुणे मुरलीधर म्हात्रे या साहेबांना विनंती आपण टॉस करावा। पहिले ओव्हर किती आहे ते डिस्कस करा मयूर, दोन ओव्हर सेमी फायनल नंबर टू आणि मुरबी संघाने टॉस जिंकलाय। तर तुम्ही बॅक टू बॅक आता सेमी फायनल आणि फायनलचे सामने बघाल। आपल्या समोर जो सामना सुरू आहे तो देखील सामना सेमी फायनलचा आहे। आजचा सेमी फायनलचा सामना तुम्ही बघू शकता तो अर्थात वडवळी सी आणि जय बापदेव पाली संघामध्ये। यानंतर देखील दुसरा सेमी फायनलचा सामना होणार, कालचा पेंडिंग सामना मुरबी वर्सेस उत्तर शिव या दोन संघामध्ये। त्यामुळे फक्त आपल्याकडे तीन सामने बाकी आहेत आणि त्यामुळे प्रेक्षकाने आतुरतेने सामने बघा, कारण की तिन्ही सामने तुम्हाला रोम हर्षक बघायला मिळतील आणि अतिशय फायटिंग सामने बघायला मिळतील सेमी फायनल अँड फायनल। तर सन्माननीय सूर्यकांत हर्षुराम म्हात्रे यांना विनंती आहे मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे। ज्या कोणी पाहुण्यांचे आम्ही नावे घेतो त्यांनी प्लीज मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत। चेतनेश्वर कुटारी टीम या आयोजनामध्ये, कारण की वारंवार इथे कॉल केला जातो पाहुण्यांना, कुटारी गावचे ग्रामस्थ, कारण या ग्रामस्थांचे शुभ असते आम्ही सन्मान करणार आहोत खेळाडूंचा, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, फलंदाज, गोलंदाज, या सर्व ट्रॉफ्याज या पाहुण्यांचे शुभ असते दिल्या जातील। नक्कीच त्यांची उपस्थिती इथे मात्र अतिशय वंदनीय असेल। दोन्ही संघनायकांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील। पहिली सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने ती शिरकाव करेल, एका बाजूला पाहायला मिळेल फलंदाजीच्या माध्यमातून इथे फलंदाज सतीश जाधव ब्राव, तर एका बाजूला भानुदास पाटील। ही कर्मवीर धर्मवीर जोडी निश्चितच खूप काही सांगून गेली, कारण चांगली फलंदाजी आजच्या दिवसामध्ये दाखवली गेली ती हर्ष इलेव्हन वडवली सी टीमच्या माध्यमातून। वडवली सी संघ आज सर्वाधिक इम्प्रेस केला या संघाने आणि पाली संघाने देखील रोशन खूप इम्प्रेस केलाय। दोन्ही संघाचे आणि दोन्ही गावातले प्रेक्षक युट्यूब वरती हा सामना बघत आहेत आणि जे प्रेक्षक इथे आलेत पाली वडवली सी त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो, कारण की आपलं गावाचं नाव मोठं व्हावं यासाठी हे खेळाडू सपोर्ट करतायत। हनुमान पाटील वडवली यांच्याकडून फलंदाजाला सुवर्ण संधी, हॅट्रिक षटकारसाठी 500 रुपये, 20 धावांचं टार्गेट आहे आणि अर्थात बघितलं गेलं तर 20 धावांचं टार्गेट कंपल्सरी चेसिंग 12 चेंडूमध्ये बनवायचं आहे आणि त्यानंतर वडवली सी संघ हा फायनलमध्ये पोहोचू शकतो। तर इथे विनंती असेल सन्माननीय कैलाजी म्हात्रे, धर्माजी म्हात्रे, हरिदाजी म्हात्रे, मुकुंदजी म्हात्रे, श्रीकांतजी म्हात्रे, रवींद्रजी म्हात्रे, सागर म्हात्रे, जनार्दन म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रकाश म्हात्रे आणि जनार्दन कालुराम म्हात्रे यांना विनंती असेल या मंचावर आपलं आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत। तर गेम ऑन, फायनल सेमी फायनलचा सामना रंगतोय, प्रेक्षक जोरदार टाळ्या सेमी फायनलसाठी, 12 चेंडू आणि 20 धावांची गरज, कंपल्सरी चेसिंग, स्ट्राईक एंड ऑफ फलंदाज आहे सतीश जाधव उर्फ डीजे ब्रावो। ओ स्कूप केलाय, खूप मोठी चुकी, चुकीला माफी नाही, हेच तर क्रिकेट आहे, पकडो कॅच जीतो मॅच। नक्की सर्वात महागडी अशी चुकी मी तर म्हणेन या मॅच दरम्यान वडवली सी टीमची, कारण सतीश जाधवचा दिवस आज मात्र राहिलाय। आज खूप काही इम्प्रेस केलं होतं सतीशनं आणि तो सतीश आगली वेगळी शक्कल लढवण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावतोय। रशन कुठे ना कुठे पायावर क्रॅम्प आल्यानंतर डोक्याचा वापर करून गॅपमध्ये फटका मारायचा होता, ताकदीचा वापर केला नाही त्यामुळे हा फटका फसला। आणि असं म्हणतात की जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सर्वजण तुमच्या हारण्याची वाट बघतात, मात्र आता पायामध्ये क्रॅम गेली बाजूला, आता पायावरती कुऱ्हाड मारली मित्र म्हणे सतीश जाधवनं। डेफिनेटली घुटना टेक, तमाशा देख, हा फटका मारला होता परंतु फटका फसला आणि स्वतःच आपल्या प्लॅनिंग मध्ये फेल होताना सतीश जाधवला बघितला, परंतु गोलंदाजी दर्जेदार, इम्प्रेसिव्ह गोलंदाजी, फर्स्ट ब्रेक थ्रू
पाली टीम साठी। नक्कीच परेशने जे षडयंत्र रचलं होतं त्याच्यामध्ये अडकला सतीश आणि इथे पातीश तर रफ्तार पाहायला मिळते। जबरदस्त चेंडू गुडलाइन स्पॉट वरती पडल्यानंतर वेगाने जातोय आणि अतिशय कमी हाईट फॅक्टरचा चेंडू अगदी फॉर्च्यून इव्हरचा कॅमेरामॅन त्या चेंडूला कॅचअप करतोय समोरून आणि ते दृश्य तुम्ही बघताय किती वेगाने चेंडू फेकले जातात। नक्कीच अशा प्रकारच्या चेंडूवरती जरी फटका लगावला तर ऑफ ड्राईव्ह फटका खेळल्यानंतर झेल होण्याची दाट शक्यता असते। ओव्हर द विकेट चेंडू हवेमध्ये विकेट नंबर दोन काय बात आहे जबरदस्त रोशन 20 धावा खरंच खूप मागण्या ठरतील वडवली टीम साठी। नक्कीच मी म्हटलं खालवे टप्प्याचे जेव्हा चेंडू समोर केले जातात तेव्हा मात्र लॉंग ऑफ असेल कव्हर ड्राईव्हचे फटके जेव्हा केले जातात तेव्हा झेल होण्याची दाट शक्यता असते तेच तंतोतंत इथे घडलं गेलं आणि दोन फलंदाज मात्र बाद होत आहेत। फलंदाज बाद झाला तो निश्चितच भानुदास बॅक टू द पवेलियन दुसरा ते धक्का काय बात आहे परेश शेळके सर्वांची मन जिंकतोय जबरदस्त गोलंदाजी परेश शेळके तीन चेंडू तीन विकेट घेणार का हॅट्रिक पूर्ण होणार का हे देखील प्रश्न असतील। विदाउट शूज गोलंदाजी करतोय परेश शेळके ऑन हॅट्रिक ऑन हॅट्रिक ऑन हॅट्रिक नॉट आउट अगदी जोरदार अपील आणि जयदासचा अपील म्हणजे पंचांना धडकी भरेल अशी ही अपील असते। अगदी अगदी जयदास काय प्लॅनिंग करतोय पहा अपील मध्ये किती दम उत्साह आहे परंतु पंचांना फसवणं खूप कठीण असेल जयदास साठी। नक्की शातीर असे हे पंच इथे सज्ज असताना पण जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता आणि निश्चितच धावसंख्या शून्य पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती। अगदी दोन विकेट आणि शून्य धावा बॅट स्कोर ऑन साइड ला ड्राइव होतो संघाचा आता अकाउंट ओपन झालाय फक्त एक धाव स्कोर बोर्ड वरती। अरविंद पाटील हा फलंदाजी करत असताना नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचलाय प्रेशर आहे वडोली सी टीम वरती असं वाटलं होतं की वडोली सी टीम रोशन कंटिन्यूस आज संघ सेमीफायनलचा सामना देखील खेळतोय आराम न करता न थकता न थांबता खेळतोय आणि तर कुठे ना कुठे तो थकवा जाणवलाय वडोली सी टीमला। पुन्हा एकदा परेश शेळके बॉलिंग मार्क वरती क्रिकेट आहे काही होऊ शकतं ही ओव्हर जरी चांगली ठरली तरी येणाऱ्या ओव्हरमध्ये वडोली सी संघ चांगली बॅटिंग करू शकतो रंग बदलणारा क्रिकेट इथे बॅटचा साऊंड फलंदाज आउट होणार विकेट नंबर तीन एक धाव आणि अतिशय खराब परिस्थितीमध्ये सेमी फायनल मध्ये फाईट करतोय वडवली सी संघ जय बापदेव पाली संघासमोर। व्हॉट अ मॅच पा काय मॅच इथे घडली जाते ज्या वडवली सी टीमनं अनेक संघांना परास्त केलं आजच्या दिवसामध्ये नॉन स्टॉप आणि या संघाला स्टॉप करण्यासाठी पनवेल परिभागातील जय बापदेव इलेव्हन पाली संघ इथे सज्ज झालाय। रोशन दोन्ही संघाची खासियत आहे दोन्ही संघ टॉस जिंकल्यानंतर पहिली फलंदाजी करतात कारण की दोन्ही संघाची ताकद गोलंदाजी आहे कारण की पाली संघाने टॉस जिंकला आणि फलंदाजी केली आणि पुन्हा एकदा पहा त्यांच्या गोलंदाजीची ताकद स्क्रीनवर बघू शकता सहा चेंडूचा खेल संपलाय फक्त एक धाव एकदा जोरदार टाल्या परेश शेळकेसाठी तीन विकेट म्हणजे आता समीकरण येणारे सहा चेंडू 19 धावेची गरज काय गोलंदाजी जबरदस्त स्पेल इथे मात्र अदा केला गेला परेश शेळकेच्या माध्यमातून म्हणजेच येणाऱ्या सहा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता आहे टोटली 19 धावा। हेच क्रिकेट आहे नेतृत्व आणि कर्तृत्व उसनं मिळत नाही ते मिळवावं लागतं। शॉर्ट बॉल अरविंद पाटील ऑन फायर इथे प्रेक्षकांचा इशारा येणार चेंडू सीमा पार दर्जेदार आणि दमदार असा फटका षटकार का निमेटीज रिक्स घेणं ही निश्चितच पहिली जबाबदारी असते आणि तिला आता मात्र सुरुवात झाली आहे काय फटका अदा केला गेला चेंडू सीमा पार सहा रनसाठी ठोकला गेला आणि इथे लगातार दोन षटकार ठोकले तर हनुमान पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज। रोशन मी तेच म्हटलं पहिली ओव्हर जरी पाली संघाच्या समोर आली असेल तरी दुसरी ओव्हर मध्ये रन बनवू शकतात आणि पहिल्या चेंडूवर दाखवलं अरविंद षटकार ठोकला आता सामना हाय वोल्टेज पुन्हा एकदा रफ अँड टफ ऑन फायर सामना येणारे पाच चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेची गरज मिस टायमिंग इथे डॉट चेंडू
स्कोर कार्ड वरती शून्य लिखल जाइल। पांच चेंडू तेरा असताना चार चेंडू आणि तेरा धावेची गरज, व्हाट अ मॅच। चार चेंडू तेरा धावा, यश प्राप्ति करण्यासाठी दोन्ही संघांकडून कसोशीने प्रयत्न केले जात आहेत, म्हणजेच एक मोठा फटका सामन्याची हवा काढू शकतो आणि तो फटका मात्र अरविंदला खेळावा लागेल। यस, ज्याला संधी मिळते तो नशीबवान आणि जो संधीचं सोनं करतो तोच खरा बुद्धिवान। इथे पहा अजून एक शून्य लिहिलं जाईल। मॅच आता रोमांचक मोड मध्ये, कंपल्सरी चेसिंग आहे। सामन्याला कलाटली देणारा चेंडू फेकला जातोय, पहिला चेंडू षटकार लागला, त्यानंतर खूप चांगलं कमबॅक गोलंदाजच्या माध्यमातून। काय हिम्मत पाहायला मिळतंय, तीन चेंडू मध्ये फक्त सहा धावा दिल्या, येणार तीन चेंडू तेराच समीकरण। आणि इथे पहा विस्फोटक फटका खेळलाय मिड विकेटला, फिल्डर तैनात आहे बारक्या, दुसरीचा प्रयत्न असेल, तू मे कहाणी में ट्विस्ट। फलंदाज बाद, रोशन लाल कॅप परिधान केला फलंदाज, स्ट्राइक सोडायची नव्हती कारण की दोन चेंडू मध्ये बाराची गरज आहे। अरविंद डॉट चेंडू खेळतोय, त्यामुळे अरविंदला लॉन्ग स्ट्राइक एंडला ठेवायचं होतं आणि जो फलंदाज वनडाऊनला गेला होता त्याला खेळायचं होतं दोन चेंडू बारा, मात्र त्याने चुकी केली। इथे फलंदाज आउट होणार सेमी फायनल मध्ये। वडवली सी संघ नाराज होतोय, रोशन हा सामना महत्वाचा असेल कारण जर जिंकला तर ट्रॉफी आणि पारितोषिक मिळणार। नक्कीच निराश हताश मनाने घरी जावे लागेल, येणाऱ्या दोन चेंडू मध्ये बारा धाव संख्येची आवश्यकता, कुणाचे वाजणार बारा। आजच्या दिवसामध्ये या दोन संघांनी अतिशय जबरदस्त प्रयत्नांची पराकाष्ठा केली। प्रवीण क्या बात आहे, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे स्वाभिमान, क्रिकेट म्हणजे कष्ट, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे जुनून, लगन आणि विश्वास। मात्र कोण विश्वास जिंकणार, प्रेक्षकांची मन कोण जिंकणार, आपल्या गावाचं नाव कोण रोशन करणार, दोन चेंडू बारा धावा। पाहिते खूप काही संघर्ष करावा लागत असताना इथे येतोय डॉट बॉल आणि इथे अजून एक फलंदाज रन आउट। सन्माननीय केशव म्हात्रे यांचे इथे आगमन झाले मंचावर, स्वागत आहे आपलं, या आपण हार्दिक हार्दिक स्वागत। सेमी फायनल मध्ये क्वालिफायर होतो, इथे एक चेंडू मध्ये बाराची गरज आहे, इम्पॉसिबल, त्यामुळे हा सामना कुठे ना कुठे जिंकतोय जय पापदेव पाली संघ। क्रिकेट आहे चमत्कार, घडला तर पुन्हा एकदा वापसी होऊ शकते, मात्र त्याला वाटचाल नाही, त्याला मात्र दार उघडे नाही। इथे मात्र फलंदाज होतोय निस्तनाभूत आणि इथे जिंकला जातोय तो जय बापदेव इलेव्हन पाली। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन, फायनल मध्ये पोहोचलाय जय पापदेव इलेव्हन पाली संघ, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा फॉर द मेगा फायनल। सेमी फायनल फर्स्ट इथे समाप्त झाली, आता लगेच सेमी फायनल टू ला सुरुवात केली जाईल आणि सेमी फायनल टू मध्ये आपल्या समोर असेल वायसीसी हर्षाली इलेव्हन मुरबी।